लहानतोंडी मोठा घास घेतोय पण मला माफ करा, तुम्ही फार मोठी चूक करताय बा। हे दोघं जीवापाड प्रेम करता तो एकमेका, त्यांच्यामध्ये तुम्ही येऊ नका, फार विस्कटून जाईल त्या दोघांचं आयुष्य। मला काही काय कायचं नाही। त्या कारस्थानी बाईवर विश्वास ठेवू नका तुम्ही आबा, हा तुमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे। रामचंद्र, आम्ही तिथं जाणार आणि त्यांच्या घरचं कार्य व्यवस्थित पार पाडणार। आबांनी तर त्याचं वचन दिले आणि मी आबांचं वचन खोटं पडू देणार नाही। मी सुद्धा आबांचाच मुलगा आहे आणि आबांची प्रतिष्ठा मी सुद्धा धुळीला मिळू देणार नाही। बघतो ते लग्न कसं होतं ते बघूया। बघूया सर। अजित आबा राम आबा आबा, तुम्हाला वाटते तुम्ही तिच्या मुलाला मदत करताय पण आपल्या साथाने आपण आपला खड्डा खणतोय। आबा आबा माझा ऐका तुम्ही, आबा 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 आबा, उद्या वचन पाळणारे आबा म्हणून लोक ओळखणार नाहीये तुम्हाला। उलट एका बाईने हातोहात फसवलेला चार अभागी पोरांचा बाप म्हणून लोक उपवासाने हसतील तुमच्यावर। आता काय करायचं दादा? घाबरायचं नाही, हिंमत धरायची। घरातली वडीलधारी माणसं जेव्हा हट्टीपणा करतात ना तेव्हा लहानांनाच मोठं व्हावं लागतं। आता आपण मोठं व्हायचं। नमस्कार या साहेब, ही माझी मुलगी संगीता। बेटा पाया पड। तुम्ही जाऊ शकता। माझ्या नातीच्या लग्नाला यायला परक्या माणसाच्या परवानगीची गरज नाही मला। ही परकी माणसं इथे आहेत म्हणून तुझ्या नातीचं लग्न सुरळीत पार पडणार आहे, समजलं? नाहीतर आपल्या घराण्याची अब्रू वेशीवर टांगली जाईल। आई आयुष्यभर विनाकारण की तुझा अहंकार गोंजारत बसलीस, त्याने आजपर्यंत कुणाचंही बरं झालेलं नाही। आता तरी सोडा अहंकार आणि आबांची क्षमा माग। विरो, मुहूर्त जवळ येत चाललाय, लवकर काय तो निर्णय घ्या। बघाई बघ, आपला अहंकार बाजूला ठेवून हा आभाळ एवढा मोठा माणूस तुझ्या नातीच्या भल्यासाठी मांडवाच्या दारात उभा आहे। शीख काय करण्या दिवशी त्याची माफी मागणी मोकळी हो। विरो थांबव, त्यांना आमच्या परवानगीनं त्यांच्या नातीचा लग्न सोहळा पाहू देत त्यांना। आईला त्या म्हाताऱ्याची माफी मागायला सांगतोस? अरे तुम्हाला कळत कसं नाहीये, आता मी जर आईला अडवलं नसतं त्या म्हाताऱ्याने तिला अडवलं असतं। अरे पण म्हणून काय झालं, आईला त्यांची माफी मागायला पाहिजे। हे बाबांनो, जगाला आपल्या मनाचा मोठेपणा दाखवण्यासाठी त्या म्हाताऱ्याने आईला आज सोडलंय। आता बघतच राहा तुम्ही, आईच्या साक्षीनी ते भाऊ एकमेकाच्या नरडीचा घोट घेतात की नाही ते कळलं। शबास शबास, आपण इथे एकत्र बोलत बसतो लोकांना संशय येईल, मी जातो। धावत राहा। पिरूला मानलं पाहिजे, आपल्याला हे सुचलं नाही। अरे चला चला लवकर भांडी घेऊन या। अरे पण बिरू कुठे? बिरू नंतर येईल, पहिल्यांदा भांडी घेऊन या। मी आणू भांडी? तू नको। जॉनी आणेल। जॉनी भांडी कशाला? घासायला कशाला? चल शिवराम, ती माणसं कोण आहेत बघ, नीट चौकशी केल्याशिवाय कोणाला आत सोडू नकोस, ठीक आहे? नाही दादा तुम्ही थांबा, मी बघतो कोण आहे। ए ए
बाबा मला चेक करायचं कोण आहे ते? घाबरू नका, मी आहे मी आहे. हा ओके ओके. नेक्स्ट. हे सगळं कुठे न्यायचं? किचन मध्ये. तुम्ही वा पुढे, मी आलोच मागणं. नो प्रॉब्लेम. आता नेक्स्ट. हा ठीक आहे ठीक आहे, जाऊ दे पुढे. तुम्ही कोण? हा ओके अबो ओके, जाऊ दे. सगळे आचार्यच आहेत. हा चला चला चला. अर्जुन नीट लक्ष ठेव, अजित कसाही आत घुसू शकेल. ठीक आहे दादा. काय बाबा? हे बघ, नीट शाण्यासारखा वाघ. हो आता तू बड्या घरचं जावई आहे. त्यांच्या चालीरीती वेगळ्या आहेत, आपल्यासारख्या नाही. अहो बाबा, तीच तर काळजी आहे ना. त्यांच्या चालीरीती सांभाळायच्या म्हणजे गप्प बैस. त्यांच्या मर्जीप्रमाणे वाघ, त्यांच्या होला हो म्हण. तुला काय वाटतं, आबाद तिकडे असताना अजित येईल? अजूनपर्यंत तरी आलेला नाहीये. घाबरून दडी मारून बसला असेल कुठेतरी. पण सावध रहा, अचानक घुसून पार वाट लावेल समारंभाची. अरे बापरे, सुटलो रे बाबा एकदाच. अरे बाबा सुटलेलो नाहीये. आबांचा बंदोबस्त फार कडक आहे. तुम्ही काम करा, मी बाथरूम मध्ये थांबा, मी नवऱ्या मुलाला घेऊन येतो. चल लवकर लवकर लवकर. तू पण जाग. येते काय करू? चल बाथरूम मध्ये घेऊन. कशाला? ठेव काय बाबू, बरं आहे ना? हो बरं आहे. मग हसा ना, बरं आहे तर. नमस्कार. टेन्शन असणार एवढ्या मोठ्या घराला तुमचं लग्न होत आहे म्हटल्यावर. साजिक आहे साजिक. काय हवं नको माझ्याकडे मागून घ्या, मी आहे. हो हो नक्कीच. तीर्थप्रसाद घेतला? तीर्थप्रसाद? अहो काहीतरीच काय बोलताय, तुम्हाला माहित नाही? तुम्हाला कुठे सांगितलं नाही काय ते? अहो मांडकी राहण्याची पद्धत आहे. प्रत्येक लग्नात नवऱ्या मुलाला घ्यावंच लागतं. अहो पण इथे कुठे? साजिके लोक बघतील नाही का? हो ना. मग काम करा. काय? संडासात जाऊन घ्या गुपचूप. संडासात? बघा तुमच्या सासऱ्याने तिकडे व्यवस्था केली आहे, ते थांबलेत तुमच्या इथे. ते काम करा. काय? त्यांच्या कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाही. हो हो. आणि काय लागलं तर मला सांगायचं. हो मी सासराच तुमचा. आईला या माणके घराण्याच्या काय एक एक रीती आहेत. दादा इकडे 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 इकडे. काय झालं? गडबड झाली. अरे पण काय झालं? अरे नवऱ्या मुलाला जुलाब व्हायला लागलेत. काय? हो नमस्ते. त्याला जुलाब व्हायला लागलेत. मी जरा घाईते, मला हार आणायचे. तू जरा बघतो त्याकडे. अरे पण मी पण घाईते. तुझ्या गाईपेक्षा त्याची गाई महत्वाची आहे. मी जातो, मला हार आणायचं, तू बघ त्याकडे. हा अभिनंदन. थँक्यू. चला जाऊया बापू, येत आहे ना? पण दादा फक्त एकदाच. अहो एकदा काय, तुम्ही म्हणाल तितके वेळा सोय करतो मी. चला. नाही पण जास्त झालं तर मांडवा तुगास गोंधळ होईल ना. हो म्हणतो. अहो पण आता या गोष्टी आपल्या हातात थोड्या जास्त असतात नाही का? हो पण पाणी वगैरेची सोय केली. सगळी सोय आहे. चला चला सावकाश. चला वहिनी लवकर बाजूला वा, जवळ आपणच काम आहे. काय झालं भाऊजी? काय झालं काय झालं मला सांग ना. सांगते सांगते. चला या हो, चला या. हो हो सावकाश सावकाश. पण मी काय म्हणतोय दादा, तुम्ही पण येताय ना? मी मी कशाला? कंपनी द्यायला. काय? नाही नाही ठीक आहे, मी जातो. अहो काय चाललंय मला कळतच नाहीये. भास्कर इतक्या वेळ आत काय करतो तेच कळत नाहीये. अहो मुहूर्ताची वेळ टळत आली आहे, लोक कुजबुजत आहेत. अहो घाई सगळ्यांनाच आहे, पण त्यांना सुद्धा घाई आहे. मला सुद्धा घाई आहे, मीच जातो आत. अहो भास्कर, ए भास्कर कुठे गेला कुणास ठाऊक. मुहूर्ताची वेळ टळत आली आहे. ए भास्कर. अरे 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 नवरदेवाचे धावपळ चालली. काल रात्री दाबून मटण खाल्लंस ना सासऱ्याकडचं. मग या जगात काही लपून राहत नाही, सगळं बाहेर पडत. आम्ही
मानवत खळबळ कसली माझली जावई बापूंचं पोट बिघडलं पोट बिघडलंय जावई बापूंचं पोट बिघडलंय तू नीट लक्ष ठेवा नमस्कार हाँ नमस्कार काय बरे ना हो बरे नमस्कार नमस्कार तिकडे तिकडे काही प्रॉब्लेम तर नाही व्हायचा आतापर्यंत तरी सगळं ठीक चाललंय पण मला अजूनही भरोसा वाटत नाही अरे मुहूर्ताची वेळ टळत आली का चाललंय काय दादा डोंट वरी मी आहे ना मी आणतो त्याला लवकर लवकर ऑल द बेस्ट वस्तेन इंद्र वृद्धश्रवा हॅलो स्वस्ती नस्तार्क अरिष्ट नेहमी स्वस्ती नो बृहस्पती दधातु मंगळसूत्र घाला मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घाला डॉक्टर साहेब मुलीला मंगळसूत्र घालताय ना थांबा 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 आई आपण त्याची गरज नाहीये आबा परस्पर बघून घेतील तर तिकडे बघितलं ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवून लग्न करायला तयार झालात त्यांनीच आपल्या लेकाला बोऱ्यावर चढून तुमचा विश्वासघात केला अजी दादा मी संगीताशिवाय जगू शकत नाही पण आबांची इच्छा असल्याशिवाय मी तिच्याशी लग्नही करणार नाही आबा आबा आता कळलं ना तुम्हाला आनंदीबाईंचं कारस्थान आम्हा भावा भावांना एकमेकांविरुद्ध लढायला लावून संगीताचं लग्न त्या वकिलाच्या मुलाशी करण्याचा दुहेरी डाव होता त्यांचा आणि तुम्हाला हे समजावं म्हणून आम्ही हे सगळं घडवून आणलं आबा आबा तुम्हाला वाटतो तसा तुमचा अजित उद्धट नाही आहे हो थोडासा अवखळ थोडासा अविचारी थोडासा बालिश असेल पण दुष्ट नक्कीच नाही मला माफ कर संगीता तुझं पहिल्यांदा लग्न ठरलं आणि ते मी मोडलं आणि आता हेही लग्न मीच मोडतोय म्हणजे संगीता आबांच्या परवानगी शिवाय मी हे लग्न नाही करू शकणार पण यापुढे आयुष्यात कधीच कोणावर प्रेमही नाही करू शकणार हे लक्षात ठेव आय एम सॉरी संगीता हा मजीत घाल ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात नाही दादा आबांनी स्वतः सांगितल्याशिवाय मी हे मंगळसूत्र संगीताच्या गळ्यात घालणार नाही अजित तुझ्यापेक्षा आबांना मी जास्त ओळखतो तुम्हाला फक्त आबांच्या शब्दांचेच अर्थ कळतात पण मला त्यांच्या मौनाचाही अर्थ कळतो आबांच्या वतीनं मी तुला सांगतो ही आबांची याद नाही असं समज आणि हो पुढे पाहता काय खेचा त्याला खाली बोल त्याला बोलावरून खाली खेचते बघतेच मी भाऊजी बांधा मंगळसूत्र तिच्या गळ्यात वाजंत्री वाजवा रे बंद करा ती वाजंत्री नाही तर फोडून फेकून देईन ए वाजवा रे जर थांबलात ना तर तुम्हालाच उचलून बाहेर फेकून देईन हा आणि तिकडे
रामचंद्र मंगळसूत्र खाली पडू देऊ नको. आयुष्यभर तुमच्या मुलाशी तिच्या मनाविरुद्ध संसार करावा अशी इच्छा आहे का तुमची? लग्न हे दोन जीवांचं पवित्र बंधन असते. त्याची ताटातूट करणारी माणसं नराधम असतात. आज जर तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला नाही तर मी संगीताला घेऊन दूर कुठेतरी कायमचा निघून जाईन. कोणी कुठेही जायची गरज नाही. अजित आबांचा आशीर्वाद घे. आबा होलसेल मध्ये आशीर्वाद देत आहेत, पटकन पाया पडून घेऊया, नंतर त्यांचा काही भरोसा नाही. चल चल. पुन्हा रक्त बघायचं नाही मला. आम्हा वडीलधाऱ्या माणसांना जे जमलं नाही ते तुम्ही मुलांनी करून दाखवलं. आता वैर संपलंय, आता उरू द्या फक्त प्रेम. तुम्ही जा आबांच्याकडे, डोंगरा एवढ्या मोठ्या मनाचा माणूस आहे तू, ते नाही म्हणायचे नाही. जा त्यांचा आशीर्वाद घ्या. आमच्यासारखा दुराग्रह आणि हट्टीपणा करू नका. जा.